नमस्कार मित्रांनो, मी आहे मंदार पडवळ. ऍक्ट रायडर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, परागला घरामध्ये पुन्हा घेण्यात नाही आलं, पण शिवानीला घेण्यात आलं, बिचुकले यांना घेण्यात आलं, आणि शिवानीला सदस्य करण्यात आलं, पण बिचुकले यांना सदस्य नाही करण्यात आलं. या सगळ्यावरती स्पष्टीकरण दिले निखिल साने यांनी, आणि ते आहेत मराठी इंडस्ट्रीचे हेड, झी मराठी असेल, कलर्स मराठी असेल, तर ते क्रिएटिव्ह हेड आहेत. तर यांचं स्पष्टीकरण ऐकून ना माझ्या मनात ऑलरेडी खूप सारे प्रश्न होते, आता अजून काही प्रश्न तिकडे तयार झाले. आणि मला असं वाटतं की यांनी यांचा शो वाचवण्यासाठी केलेली ही सारवासारव होती असं एक माझ्या अंदाजाने मला वाटते. आता हा सगळ्यात काय प्रकार घडले तुम्हाला सांगतो मी. परागला बाहेर काढण्यात आलं ते आपल्याला माहिती आहे की हिंसा केल्यामुळे घरातून बाहेर काढण्यात आलं. तर त्याला बाहेर काढलं, पण त्याला रिटर्न नाही घेतलं आणि शिवानीला रिटर्न घेतलं. त्यावरती त्यांनी असं एक्सप्लेनेशन दिलं की शिवानीचे जे रिझन्स होते ते हेल्थ इश्यूमुळे ती गेली होती आणि त्याच्यामुळे तिला रिटर्न घेण्यात आलं. पण परागला आम्ही खूप नाजूकतेने त्याचा तो जो मॅटर आहे तो हँडल केला आणि घरातल्यांवरती जबाबदारी सोपवली होती की तुम्हाला हा हवाय की नाही, आणि मग त्यांनी ते नाकारलं आणि त्यामुळे तो गेल्यानंतर आम्ही त्याला परत घेतलं नाही म्हणून. तर मला पहिली गोष्ट हेच समजलं नाही की घरातल्यांवरती जबाबदारी का टाकायची होती, आणि जर असं काही होतं तर मग तुम्ही ती क्लिप आम्हाला का नाही दाखवली. त्याच्यानंतर दुसरा एक गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांना असं विचारण्यात आलं की मग तुम्हाला तुम्ही शिवानीला हेल्थ इश्यूमुळे रिटर्न घेतलं. मागच्या वेळेस दोन कंटेस्टंट बाहेर गेले होते, एक म्हणजे ऋतुजा, दुसरा म्हणजे सुशांत, आणि त्यांचे सुद्धा हेल्थ इश्यूज होते, मग त्यांना का नाही परत घेण्यात आलं. तर त्यांनी असं सांगितलं की ऋतुजाला आम्ही विचारलं होतं, पण ऋतुजाचा जो हात मोडला होता तो ठीक नाही झाला होता आणि त्यामुळे ती रिटर्न नाही आली. आणि सेकंड सुशांतवरती त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की सुशांत ठीक झाला होता आणि त्याला आम्ही परत घेतलं असतं, पण एखादा सदस्य त्या घरात राहण्यासाठी 60 दिवस होणं खूप गरजेचं आहे आणि 60 दिवस जर झालेच तरच आम्ही त्याला सदस्यत्व देऊ शकतो. म्हणून आम्ही सुशांतला परत घेतलं नाही. आणि शिवानीच्या वेळेस तसं नव्हतं, शिवानी बाहेर गेली, ती थोडेच दिवस बाहेर होती आणि नंतर आली आणि तिचे 60 दिवस कम्प्लीट होणार होते, म्हणून आम्ही तिला सदस्यत्व दिलं. आता ही काही गोष्ट आहे मला काही समजलीच नाही, 60 दिवसाचा हा कोणता नवीन मॅटर त्यांनी काढलाय हे तुम्हाला सांगतो ऍक्च्युली हे स्वतःला वाचवण्यासाठी आहे. जर असं असेल आता मग जर हा रूल असेल की 60 दिवस आपल्याला काढायचे 100 नाही, तर मग प्रत्येक कंटेस्टंट काहीतरी कारणासाठी बाहेर जाऊ शकतो आणि मग तो सगळं काही बघून रिटर्न येऊ शकतो. सुशांत जेव्हा रिटर्न आला होता त्यावेळेस महेश मांजरेकरांनी हे रिझन सांगितलं होतं की सुशांतला घरात यामुळे पाठवता येणार नाही कारण त्यांनी लोणावळ्याच्या हॉस्पिटलमध्ये तिकडे उपचार नाही घेतले जिथे टीव्हीची वगैरे सोय नाहीये. त्यांनी त्याच्या खासगी रुग्णालयात उपचार घेतले आणि तिकडे टीव्ही वगैरे असेल आणि तो सगळं त्यांनी पाहिलं असेल म्हणून त्याला रिटर्न घेण्यात आलं हे तिकडं दिलं होतं त्या मांजरेकरांनी रिझन. आणि जर मग तुमचं हे रिझन होतं तर मग तुम्ही सगळ्यांसमोर का नाही तिकडे रिव्हील केलं त्यावेळेस, आणि मग सरळ सरळ जर सुशांतला घेऊ शकत नव्हते मग तसं सांगायला पाहिजे होतं, सांगायला हवं होतं. तर मला असं वाटतं की आपण म्हणतो ना की एक खोटं आपण जर बोललो तर मग ते खोटं लपवण्यासाठी 10 खोटी बोलायला लागतात, 100 खोटी बोलायला लागतात, त्याप्रमाणे आता यांचं झालेलं मला असं वाटतंय. आणि हे होते क्रिएटिव्ह हेड निखिल साने यांनी हे सगळी गोष्ट तिकडे एका मुलाखतीमध्ये सांगितली होती. परागने हिंसा केली तर ठीक आहे, हिंसा केलेली आहे त्यांनी, त्याच्या बाबतीत समजा तो निर्णय घेतलेला योग्य असू शकतो, पण मग त्याच्यानंतर सुद्धा घरामध्ये हिंसा झाली होती, शिवकडून हिंसा झाली होती. शिवानीची जर हिंसा दाखवलीच गेली नाही, एक दाखवली जिकडे वीणाला लात मारली, त्यावेळेस तिला नॉमिनेटर मध्ये पण नाही टाकलं, फक्त एक ताकीद दिली. दुसऱ्या वेळेस तिने हिनाला सुद्धा 2 लाथा मारलेल्या आहेत. हिनाने स्पष्ट तिकडे पत्रकार परिषदेत सांगितलं की मला 2 लाथ मारल्या होत्या आणि मी विकेंडच्या डावला महेश मांजरेकरांकडे सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला. आपल्याला ते वाक्य म्हणजे महेश मांजरेकरांसोबत झालेलं ते बोलणं सुद्धा कट केलंय आणि जो जो गेम टास्क मध्ये जो प्रकार झालाय तो सुद्धा कट केलाय. मग शिवानीने तुम्ही कुठेतरी वाचवताय का, याच्यावरती काही स्पष्टीकरण तिकडे विचारण्यात आलं का, ते नाही विचारण्यात आलं. तर मित्रांनो, सध्या तरी माझ्याकडे एवढीच न्यूज आहे की त्यांनी परागच्या बाबतीत थोडंसं काहीतरी स्पष्टीकरण दिलंय. अजून एक गोष्ट मला याच्यावरती बोलूशी वाटते की जर तुम्ही त्याला वेगळ्या कारणामुळे बाहेर काढलं, मग तुम्ही 2-2 प्लेयर्सला तिकडे निवडायचं होतं, त्यावेळेस त्याला का नाही इन्व्हाइट केलं, आणि आता येणार आहे फिनाले, मग फिनालेला तुम्ही परागला इन्व्हाइट करणार का? मग या सगळ्या अनेक सारे प्रश्न तिकडे उपस्थित राहतात. जर तुम्ही एका कारणासाठी त्याला बाहेर काढलेला आहे तर मग या गोष्टींसाठी तो घरात येण्यासाठी इलिजिबल होता, मग का नाही तुम्ही तिकडे त्याला घेतलं? मित्रांनो, काय म्हणायचं तुम्हाला या गोष्टीवरती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मला वोटिंग ट्रेंड्स वगैरे मिळाले तर मी तुमच्या समोर नक्की आणेल. पाहूया कोण होतंय बिग बॉस मराठी सीझन 2 या कॉन्ट्रोवर्शियल सेकंड सीझनचा विनर. तर बघत राहा मित्रांनो ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.